विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाला बेकायदेशीर गावठी रिव्हॉल्वर उज्ज्वल ते कारतुशेजवळ बाळगल्याप्रकरणी गजाड करून त्याच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर रेल्वे स्टेशन पूज्य पंचायत हॉल या ठिकाणी एक इसम देशी बनावटीचा रिव्हॉल्वर घेऊन येणार असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार उल्हासनगर रेल्वे स्टेशन येथे सापणार असून एक तरुण संशयास्पद हालचाली करू लागल्याचे दिसून आले. पोलिसांनी राहुल काले यांनी त्या आरोपीवर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचा रिव्हॉल्वर व दोन जिवंत कारतुसे मिळून आली. त्याचे नाव करण मारुती जाधव असून तो उल्हासनगर मधील भीम कॉलनी येथील इंदिरानगर येथे राहणार आहे. सदर रिव्हॉल्वर व जिवंत कारतुसे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहपोलीस निरीक्षक विजय आहिरे करत आहेत. सदर कामगिरी परिमंडल चार्ज पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहपोलीस निरीक्षक विजय आहिरे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेलके, पोलीस हवालदार जे के राठोड, पोलीस नायक राहुल काले, पोलीस शिपाई वैजनाथ राग, पोलीस शिपाई हरेश्वर चव्हाण यांनी यशस्वीरित्या कामगिरी बजावली आहे. 21 जुलै रोजी आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक इसम हा पूज्य पंचायत हॉल स्टेशन रोड उल्हासनगर येथे येणार आहे आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर आणि जिवंत कारतुसे आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर मी स्वतः आमचे स्टाफ तिथं आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एक ट्रॅप लावला. तिथं सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी तो इसम आला. त्या इसमाची माहिती आम्हाला होती. संशयित त्याच्या हालचाली दिसू लागल्या. आमचे हेड कॉन्स्टेबल काळे यांनी तात्काळ त्याच्यावर झडप घालून त्याला पकडले. त्यानंतर त्यांच्या आमच्या टीमने त्यांना त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे त्याच्या कमरेला लावलेलं एक रिव्हॉल्वर आणि दोन जिवंत कारतुसे मिळालेली आहेत. त्यानंतर आम्ही त्याचं नाव करण मारुती जाधव, भीम कॉलनी, उल्हासनगर 4 असा त्याने त्याचा ॲड्रेस सांगितला. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास API विजय अहिरे हे करीत आहे. ते हत्यार आणि जिवंत कारतुसे त्याच्याकडे मिळालेले आहेत. त्याचा तपास चालू आहे. त्याच्या तपासात त्याने कुठून आणलं किंवा त्याला कसं प्राप्त झालं आणि तो पुढे काय करणार होता त्याच्या अनुषंगाने आता पुढील तपास चालू आहे. सोनू अटकर, आपले शहर उल्हासनगर.